बघा आता यामध्ये पहिला जो धडा आहे आपला इतिहासाचे इतिहासाची साधने, तर यामध्ये लक्षात ठेवा जी आपली साधने आहेत इतिहासामध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा पूर्ण व्यवस्था जो धडा बघायचा आहे, प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे कोणकोणती साधनं आहेत लक्षात ठेवा. साधनं म्हणजे माहिती आहे का, जुनी साधनं असतात, शाहू महाराजांच्या काळातली, शिवाजी महाराजांच्या काळातली, ज्यांची नाणी असतील किंवा त्यांचा पोशाख असेल किंवा त्यांची हत्यारे असतील, याबद्दल माहिती दिलेली आहे. इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो. म्हणजेच भौतिक म्हणजेच काय, ज्या वस्तू आपण सोने नाणी त्याला आपण, लिखित म्हणजे लिहून ठेवलेले काहीतरी त्यांचं लिखाण असते बरोबर ग्रंथ वगैरे, आणि मौखिक म्हणजेच त्यांचे पोवाडे वगैरे साधनांचा उल्लेख इथे केलेला आहे. आता यामध्ये दृक म्हणले, दृक म्हणजे जे दिसते ते, श्राव्य म्हणजे फक्त ऐकू येणारे, आणि दृक श्राव्य म्हणजे दोन्ही पण, जे दिसू शकतं जे ऐकू शकतो त्याला आपण दृक श्राव्य असं म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, भौतिक साधनामध्ये जो पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये विविध वास्तू नाणी पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल. तर पहिला प्रश्न लिहून घ्यायचा, तिथं लिहून घ्या पहिला प्रश्न इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर पहिला प्रश्न लिहायचा आहे, इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या साहित्यांचा समावेश होतो. तर कोणकोणत्या साहित्यांचा समावेश सांगा. हा, विविध वस्तू नाणी पुतळे आणि पदके. तर नंतर उत्तर लिहायचं याचं. आता बरोबर एकाखाली एक प्रश्न उत्तर लिहून घ्यायचे, नंतर उत्तर लिहून घ्यायचे बरोबर आहे का. मग कुठले कुठले वस्तू बघा, विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके. आता वास्तू म्हणजेच काय, जे किल्ले वगैरे म्हणतो ना आपण ते वास्तू आहेत. नाणी तर माहित आहे, अगोदर सोन्याची नाणी होती, चांदीची नाणी होती, तांब्याची होती, पितळेची होती. हां, पुतळे बघा, प्रत्येकांचे जे राजे महाराजे होऊन गेले त्यांचे पुतळे वगैरे असायचे. पदके बरोबर आहे, त्यांनी लढाईत जिंकल्यावर त्यांना पदक मिळायचं, ते वेगवेगळे प्रकारची पदकं असायची, कुस्तीची वगैरे पण असायची. आता त्यामध्ये नंतर नेक्स्ट बघा, त्यातला जो पहिला प्रकार आपण बघायला आलोय, इमारती व वास्तू. भौतिक साधनामध्ये पहिला प्रकार कुठला आहे, इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राजकारभाराचा काळ मानला जातो. बघा, आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा म्हणजेच ब्रिटिशांचं राज्य, जे संस्थानिक होते त्यांचा राजकारभार जो होता त्याला मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पानपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. तर लक्षात ठेवा, इमारतीमध्ये काय येणार, वास्तूमध्ये काय येणार, जे राजे वगैरे होते, ज्याने जे आपण म्हणतो ना सरदार वगैरे होते, त्यांनी काय केलेले आहे, पूल, रस्ते, पानपोया, कारंजे बांधलेले होते. या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांचीही निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. तर यामध्ये बघा, या वास्तूपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतीमध्ये संग्रहालये उभारण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. आता यामध्ये बघा, जो पॉईंट दिलेला आहे अतिशय सोपा पॉईंट, यामध्ये काही एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, कचेऱ्या म्हणतो आपण बरोबर आहे, प्रशासकीय कचेऱ्या म्हणजे जे आता म्हणतो ना आपण जिल्हा परिषद म्हणा, त्याचे मोठमोठे जे हा कार्यालय जे आहेत त्यांना आपण कचेऱ्या म्हणायचं आहे. अधिकाऱ्यांची तशी नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने बरोबर आहे, तिथंच असायची त्यांची निवासस्थाने, म्हणजे जिथं ऑफिस आहे त्याला लागूनच काय असायचं, निवासस्थानं. तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे राजे राजवाड्यामध्ये राहायचे, किल्ले त्यांचे, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. आता यामध्ये आज सुद्धा या वास्तू आपण पाहायस मिळतात. लक्षात ठेवा, काही वास्तू या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहेत बरोबर आहे का. बरोबर, असे जे मोठमोठे पूल असतील, मोठमोठ्या इमारती असतील, तर आपल्याला मुंबईमध्ये माहिती आहे जुन्या काळातलं ताज हॉटेल बरोबर आहे का. परत आपण जो प्रवेशद्वार म्हणतो मुंबईचं जे आहे
इंडिया गेट वगैरे बरोबर आहे, ते जुन्या कालावधीमधलं आहे, त्याला आपण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. आता काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आले. आता कोल्हापूरमध्ये पण भरपूर असे संग्रहालय आहेत, शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे बरोबर आहे, काय जुने. हां, त्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी जे शिकार केली असेल म्हणा, किंवा जे चांगले चांगले काम केलेले असतील, किल्ले, त्यांचा जो पराक्रम आहे तो पराक्रम आपल्या त्या संग्रहालयामधून दिसून येतो. आता त्यामध्ये एक एक्झाम्पल दिले बघा इमारतीचं, अंदमान येथील सेल्युलर जेल, हे लक्षात ठेवा, अंदमान या ठिकाणी सेल्युलर जेल हे ठिकाण आहे. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. म्हणजे या वस्तू बघितल्यानंतर त्यावेळी काय होतं, पाठीमागच्या वेळी कोणकोणत्या वस्तू होत्या, कागद कसा होता, इमारतीची दगड कशी होती, माती कशी होती, घरं कशी बांधायची, मोठमोठ्या इमारती कशी बांधायची, याची आपल्याला कल्पना येत असते. आता त्यानंतर जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारकाविषयी कार्याविषयी मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यानंतर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. म्हणजे जर अंदमानला आपण भेट दिली तर कुणाची ओळख आपल्याला जास्त होते, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती मिळते. मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेल्या समाजसेवा याविषयी आपल्याला माहिती मिळते. तर मुंबईमधील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर कुणाची आठवण येते, आपल्याला महात्मा गांधीजींची आठवण येते. तर महात्मा गांधीजींचा पूर्ण इतिहास आपल्याला जाणवतो. तोपर्यंत जरा साईंचं पाठ करतेस का बघतो. आता यामध्ये सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युवांच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर यावर आपल्याला दोन प्रश्न तयार करायचे आहेत. त्यामध्ये हा गांधी युवांच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. आता त्यात दोन प्रश्न आपले तयार होतात. पहिला प्रश्न जो तयार झाला तो कुठला सांगा. हा आठवण होते. हा अंदमान बघा, अंदमानला भेट दिल्यावर कोणत्या समाज सुधारकांची आठवण होते असा प्रश्न घ्यायचा. आणि सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर कोणत्या कोणत्या नेत्याची किंवा आपण काय म्हणूया कोणत्या समाजसुधारकांची माहिती होते, इथं ते दोन प्रश्न कव्हर करायचे आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आपल्याला, माहीत आहे का तुम्हाला, तर यामध्ये पॉईंट काय करायचं आहे, माहिती आहे का तुम्हाला, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर पुढं आता जे स्पर्धा परीक्षेचे जे मेंबर असतात त्यांना पूर्णपणे इतिहास, भूगोल, आपले स्कॉलरशिप म्हणा, STS, BDS या एक्झाममध्ये पण हे क्वेश्चन विचारतात की सेवाग्राम आश्रमाबद्दल माहिती द्या, किंवा सेवाग्राम आश्रमामध्ये गेल्यानंतर कुणाची आठवण येते, बघशाल का. वास्तू संग्रहालय हे आणि इतिहास, इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केले जाते. पुण्यातील आगाखान पॅलेस, त्याला अंडरलाईन करायचं, येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, एक एक संग्रहालय आहे लक्षात ठेवायचं. तर या संग्रहालयाने जे नाव दिलेलं आहे ते काय आहे, आगाखान पॅलेस. ते कुठे आहे, पुण्यामध्ये आहे. तर तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला बघा, दिलेला आहे बघा, त्याची इमेज पूर्ण आपल्या दिलेली आहे इथं, पुतळे आणि स्मारके. त्यामध्ये काय सांगितले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींचे स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारले गेले. बरोबर आहे, म्हणजे स्वातंत्र्य होण्यापूर्वी, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक व्यक्तींचे जे श्रेष्ठ व्यक्ती होत्या त्यांचे काय केलेले, पुतळे उभा केलेले आहेत. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राजकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटेवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, बरोबर आहे का, त्यांचं पूर्ण नाव असणार आहे. जन्म मृत्यूंची काय असते, नोंद असते. त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य तिथं लिहिलेलं असणार आहे. जीवनपट म्हणजे कुठल्या वयात काय केलेलं आहे, शिक्षण काय झालेलं आहे, खेळ कोणता होता त्यांचा, बरोबर, त्यांचा व्यवसाय काय होता, समाजासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे याविषयी माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणांची हुतात्मा स्मारके. बरोबर आहे, भरपूर
क्रांतिकारकांनी काय केलेलं, आपलं बलिदान दिलेलं आहे, बरोबर आहे का? भगतसिंग वगैरे आता भरपूर आहेत. आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायला सांगितलेली आहे, बघा हे करून पहा. तुमच्या नजीकच्या परिसरात असणारे स्मारके, पुतळे यांच्याविषयी माहिती मिळवा, त्यावरून तुम्हाला त्या घटनेची अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळते याची नोंद करा. तर आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा पुतळा असतो, बरोबर आहे. शाहू महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, यांच्याविषयी आपल्याला काय मिळते, एक विशिष्ट माहिती मिळते. त्यांनी काय केलेलं, समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे, बरोबर आहे का? स्वराज्यासाठी काम केलेलं आहे, समाजासाठी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे, भरपूर असं काम केलेलं आहे, त्यांची तुम्हाला माहिती मिळते. आता यामध्ये तिसरं जे साधन आहे ते कुठलं साधन आहे बघा, लिखित साधन आहे, बरोबर आहे. मग लिखित साधनामध्ये काय येते, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. बघा, त्यामध्ये पत्रव्यवहार असणार आहे, हां, परदेशी पत्रव्यवहार असणार आहे, देशांतर्गत पत्रव्यवहार असणार आहे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पत्रव्यवहार असणार आहे, नियतकालिके आपण म्हणतो, महिन्याला येणारे मासिके, 15 दिवसाला येणारे पाक्षिके, आठवड्याला येणारे साप्ताहिके, सहा महिन्याला येणारे सामायिक, बरोबर आहे का? आणि वार्षिक एक असणार आहे, बरोबर आहे. आणि प्रत्येक सणाला येणारे अंक वगैरे असतात ते. आता परदेशी व्यक्तींच्या नोंदी ठेवतात, फॅक्टरी रेकॉर्ड्स असणार आहे त्यामध्ये, कोणती फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये किती कामगार आहेत, बरोबर, त्याच्या कामगारांचा सगळा बायोडाटा असणार आहे. वृत्तपत्रे आपण बघितलेले आहेत, आत्मचरित्रे, आत्मचरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बायोडाटा, ती व्यक्ती कशा, व्यक्तीचा जन्म कुठे झाला, त्याने काय काय केलं सगळं येणार. चरित्र सेम त्यासारखंच आहे. पुस्तके, तर पुस्तके कोणी लिहिलं, कशा विषय आहे, बरोबर आहे. ग्रंथ असतील, कादंबरी असतील, आणि भरपूर असतात गोष्टी असतील, हे लिखित साधनं आहेत. त्यामध्ये लिखित साधनामध्ये पहिला जो पॉईंट आहे आपला बघा, वृत्तपत्रे व नियतकालिके. आता वृत्तपत्रामधून आपण आज समकालीन घटनाविषयी माहिती मिळते, त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते. म्हणजे वृत्तपत्रातून आपल्याला राजकीय वातावरण कळतं, बरोबर, राजकारणाविषयी माहिती मिळते. सामाजिक, समाजामध्ये काय चालतं ते कळतं. आर्थिक, श्रीमंत, गरीब, चढउतार, नफा तोटा, व्यवहार कळतात. भाजीपाल्याचे रेट वगैरे आपल्याला, दर वगैरे कळतात. अन्नधान्य कसं आहे, कुठून येते, याविषयी माहिती मिळू शकते, त्याचे रेट वगैरे कळतात. सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते, बरोबर आहे. सण उत्सव, सांस्कृतिक घडामोडी म्हणजेच काय, कोणते कार्यक्रम असतील, सण कोणते आहेत, उत्सव कोणते आहेत, याविषयी माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृतपत्र पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने आहेत. त्याला आंदोलन करायचं कुठले कुठले बघा, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका, बरं का? हे काय आहेत, एक वृत्तपत्रे व नियतकालिके आहेत, बरोबर आहे. आता यामध्ये या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. म्हणून पुढे बघा, विष्णूशास्त्री चिपळूणकर, त्यात तो पॉईंट ॲड करायचा आहे, त्याला अंडरलाईन करायचं. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी टिंबा टिंबा या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शोधपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. आता यामध्ये पहिला पॉईंट बघा, कोणतं वृत्तपत्र कोणाचं आहे, तर निबंधमाला हे वृत्तपत्र जे कोणाचं आहे, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं आहे. आणि त्यानंतर प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे, कोणत्या व्यक्तीचं आहे, लोकहितवादी, आणि त्यांचं पूर्ण नाव जे आहे, गोपाळ हरी देशमुख. तर हे पूर्ण नाव विचारतात, गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय आहे, तर लोकहितवादी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, किंवा यांचं साप्ताहिक कोणतं, किंवा यांचं वृत्तपत्र कोणतं आहे, निबंध माला, त्याला अंडरलाईन करायचं आहे. तर यामध्ये हे लक्षात ठेवायचं. यावरती आणखी एक प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, लिखित साधनांची नावे लिहा. घेऊन घ्या प्रश्न तो, लिखित साधनांची नावे लिहा, लिखित साधनांची नावे लिहा, लिखित साधनांची नावे लिहा. लिखित साधनांची नावे लिहा. झालं,
त्यानंतर चला जाणून घेऊया, आपल्याला इथे एक महत्त्वपूर्ण पॉईंट बघायचा आहे. त्या अगोदर आणखी एक आपण दोन प्रश्न इथं लिहिले तरी बरे होईल, कारण का बाण करून लिहायचं आपण फक्त. विष्णू छत्री चिपळूणकर डॅश करून काय लिहायचं, निबंधमाला, हे लक्षात ठेवायचं. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख डॅश करून काय लिहायचं, प्रभाकर. काय लिहायचं, प्रभाकर, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. तर चला जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची वृत्तपत्रे. तर यामध्ये बघायचं अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 जानेवारी महिन्यामध्ये मूक नायक हे पाक्षिक सुरू केलं. पाक्षिक म्हणजे महाराज मी सांगितलेलं आहे, 15 दिवसानंतर जे प्रसिद्ध होतं, 15 दिवसाच्या ज्या घडामोडी असतात त्या 15 दिवसाच्या सगळ्या घडामोडी त्या वृत्तपत्रामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये असणार, त्याला म्हणले पाक्षिक. हां, त्यामध्ये परंतु त्यांना पुढील विद्या अभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले, म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्या मित्राकडे वगैरे सोपवलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. कोणते पत्र सुरू केले, तिथं पण अंडरलाईन करायचे. 1920 कोणते, मुकनायक हे पाक्षिक आहे, लक्षात ठेवा. कोणतं आहे पण विचारतात, साप्ताहिक आहे, मासिक आहे, वार्षिक आहे, लक्षात ठेवा. तर हे काय आहे, मुकनायक हे काय आहे, पाक्षिक आहे. त्यानंतर नेक्स्ट घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 बहिष्कृत भारत हे लक्षात ठेवायचं आहे. 1927 कोणतं, बहिष्कृत भारत, लक्षात ठेवा. बहिष्कृत म्हणजे ज्याला वाळीत टाकलेलं असं भारत. मग का कुणी टाकलेलं आहे, त्यांचा कुणाचाच अत्याचार होत आहे भारतावर, इंग्रजांचा, लक्षात का, म्हणजे लोकांच्यावर अन्याय होत आहे आणि अन्याय झालेला आहे हे कशातून व्यक्त केलेलं आहे, बहिष्कृत भारत यातून व्यक्त केलेलं आहे. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले, तिथे दिलेलं आहे. कशाबद्दल माहिती दिलेली आहे, लोकांना प्रबोधन करण्यासाठी, लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांना एकत्रित करण्यासाठी, अशी वाक्ये, असे लेख त्यामध्ये आहेत. तर बहिष्कृत भारत हे महत्त्वपूर्ण पत्र आहे, या पत्रातून लिखाण केले. याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे चालवली. तर यामध्ये लक्षात घ्या, पहिला ह्यावर प्रश्न तयार होते तो लिहून घ्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी कोण कोणते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणते वृत्तपत्रे प्रसिद्धीस आणली, कोणकोणती वृत्तपत्रे प्रसिद्धीस आणली. तर त्या वृत्तपत्रांची नावं लिहायची आहेत. तर पहिलं वृत्तपत्र जे आहे मुकनायक ते पाक्षिक म्हणून लिहायचं, कधी सुरू केले, 1920. नंतरचे जे वृत्तपत्र आहे 1927 बहिष्कृत भारत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी एक दोन शेवटची जी वृत्तपत्रं आहेत त्यामध्ये जनता व प्रबुद्ध भारत, कोणती आहेत, जनता व प्रबुद्ध भारत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही त्यांचं एक आपल्याला नमुना दाखवला आहे बघा, त्या वृत्तपत्रामध्ये बहिष्कृत भारत बरोबर आहे का, ते आपल्याला त्याचे साल वगैरे दिसत नाहीत, खाली आपल्याला एक ठिकाण दिसते बघा, मुंबई म्हणून आहे का, 3 माहे असं दिसते बघा, एप्रिल 1927 जवळजवळ 1927 आपल्याला दिसते ते. त्यानंतर नेक्स्ट जे घ्या, नकाशे व आराखडे, कुठला आहे, नकाशे व आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणांचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया, त्याला अंडरलाईन करायचं आहे. ब्रिटिश काळात स्थापन झालेले एक विभाग आहे सर्वे ऑफ इंडिया, या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत बघा. आता यामध्ये सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने, पाटणचा जरा विचारतो मग तुला, सोड, काय केलेलं आहे, नकाशे तयार केलेले आहे. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदानी, नकाशाप्रमाणे वास्तुविशारद म्हणजे माहिती आहे का, वास्तुविषयी माहिती देणार आहे, म्हणजे इथलं, हां बरोबर आहे, तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्रांच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. बरोबर आहे. आता यामध्ये नेक्स्ट जे आपल्याला पॉईंट घेतला, नकाशे व आराखडे आपण बघितले थोडंफार बरोबर आहे का, कुठला विभाग होता, सर्वे ऑफ इंडिया, कुठला विभाग होता, सर्वे ऑफ इंडिया, या स्वतंत्र विभागाने भारताच्या भारताचे भारताच्या विविध प्रांतांचे, प्रांत म्हणजे माहिती आहे का,
भारताचे छोटे छोटे केलेले गट, आता ते गट प्रांतांचा उल्लेख काय झाला, राज्य झाले. जसं आपण महाराष्ट्र राज्य म्हणतो, कर्नाटक राज्य आहे, जम्मू काश्मीर आहे, राजस्थान आहे, असे प्रांत आहेत. शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदरांचे मूळ आराखडे आहे. तर लक्षात ठेवा, जो ट्रस्ट आहे किंवा विभाग आहे त्याला काय म्हटले, मुंबई पोर्ट ट्रस्ट. या विभागाकडे मुंबई बंदरांचे मूळ आराखडे आहेत. म्हणजे मुंबई बंदर सुरुवातीला कसं होतं, आता काय भरपूर तिथं वाढ झालेली आहे, लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे, जहाजांची संख्या वाढलेली आहे. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. म्हणजे यांचा जो त्यांनी जे काय आराखडे तयार केलेले, त्या आराखड्याचं बघितलं आणि आताची स्थिती बघितली तर आपल्याला नागरी विकासाची माहिती मिळू शकते. आता मौखिक साधने बघायचं आपल्याला. मौखिक साधने म्हणजेच काय, ओव्या म्हणे, ओव्या, पोवाडे, बरोबर आहे. त्यामध्ये पहिलं कुठलं आहे, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, स्तुतिगीते. तर लक्षात यामध्ये भरपूर मौखिक साधनं आहेत. त्यावरती एक प्रश्न घ्या, मौखिक साधनांची नावे लिहा. पहिला प्रश्न कुठला आहे, मौखिक साधनांची नावे लिहा. मौखिक साधनांची नावे लिहा. झालं. आता यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, स्फूर्तिगीते, माहित आहे का, सैन्यांना वगैरे प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना स्फूर्तिगीत म्हणायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर, बरोबर आहे का, त्यानंतर सुभाषचंद्र बोस, हे काय करायचे, आपल्या सैन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी स्फूर्तिगीत म्हणायचे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली, त्यापैकी अनेक गीत आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. म्हणजे जे गीत काय आहे, गीतातून प्रोत्साहन पण मिळणार आहे आणि माहिती सुद्धा मिळणार आहे. आता त्यामध्ये नेक्स्ट जो पोवाडा बघूया, पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश अमदानीत 1857 स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गांची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनावर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. म्हणजे पोवाडामधून काय केलं जातं, आता शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे, तर शिवाजी महाराजांच्या पोवाड्यावर आपलं काय करतं सांगा, हा केलेलं आहे, कोणत्या शत्रूंना त्यांनी ठार केलेला आहे किंवा शत्रूंचा पराभव केलेला आहे, कोणती किल्ले जिंकलेले आहेत, तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर आपल्याला कळत आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, दृक श्राव्य आणि दृक श्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. तर लक्षात ठेवा, दृकश्राव्य साधने म्हणजेच काय, आता चित्रपट चालू झाले तर प्रत्येक समाजसुधारकावरती एकीकडे एक चित्रपट गेले, लिहिला गेलेला आहे, काढला गेलेला आहे, बरोबर आहे. मग हे चित्रपट समाज जागृतीचे कामं करतात. आता छायाचित्रे बघा, छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांचे छायाचित्रे काढण्यात येऊ लागले. बरोबर, छायाचित्र म्हणजे फोटो, बरोबर आहे का, हा. मध्ययुगीन त्यांचे दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या, घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होत याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. म्हणजे छायाचित्रातून आपल्याला काय कळतं सांगा, तो प्रसंग कळतो, त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो, व्यक्ती काय
त्याचा व्यवसाय करू शकतो आपल्याला. ध्वनी मुद्रते रेकॉर्ड्स, आता रेकॉर्डिंग करून पण आपण ठेवू शकतो भरपूर गोष्टी, भरपूर गाणी ठेवू शकतो आपण. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनी मुद्रण तंत्राचा शोध महत्त्वाचा आहे. ध्वनी मुद्रिते किंवा रेकॉर्ड्स हे इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तीने केलेली भाषणे, गीते ध्वनी मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले, त्याला अंडरलाईन करायचं आता, रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले कुठलं, जनगण मन हे राष्ट्रगीत, सुभाष किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण, यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. लक्षात ठेवायचं, हे दोन लक्षात ठेवायचं आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं कुठलं गीत आहे, राष्ट्रगीत आहे, जन गण मन. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रगीत आहे ते विचारतात. आता त्यानंतर चित्रपट, तर हा शेवटचा भाग आहे. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1993 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त मिळवली. बघा त्याला अंडरलाईन करा. दादासाहेब फाळकेंनी कधी चित्रपट निर्मिती सुरू केली, 1913 सालापासून. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रपट उपलब्ध आहेत. बघा दांडी यात्रा जी झालेली आहे मिठाबद्दल, त्यामध्ये मिठा सत्याग्रह आहे, चले जाव आंदोलन आहे, याबाबत माहिती आपल्याला चित्रपटामधून मिळते. या चित्रपट स्थितीमुळे घडलेली घटना आपल्या जशी तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. बघा प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक काळामध्ये, प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये हे साधनं नव्हते, तर आता चित्रपट हा नवीन साधन निर्माण झाले आधुनिक काळामध्ये. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याच्या साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यामध्ये सोपवता येतो. लक्षात ठेवा, म्हणजे आपण पाठीमागे काय केलेलं आहे हे सगळं कशात कळतं, इतिहासातून आपल्याला कळणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं पण आपल्याला बघायचे, थोडी जेवढी सोपी सोपी आहेत ती, आणि राहिलेली प्रश्न तर पण नंतर बघा. आता रिकाम जागा बघून घ्या पटकन. आता यामध्ये जो प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा, विधाने पुन्हा लिहायची. लक्ष ठेवा, सगळं डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही, विधान पुन्हा लिहायचं. मग कसं बघा, इतिहासाच्या साधनामधील टिंबाटिंबा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर पहिला पर्याय बघा लिखित, दुसरा पर्याय बी मौखिक, 3 भौतिक, ड दृकश्राव्य. आता आधुनिक तंत्रज्ञान लक्षात ठेवा, आधुनिक तंत्र म्हणजे असं चित्र पण दिसणार आणि ऐकायला पण मिळणार. दृक म्हणजे चित्र दिसणे आणि श्राव्य म्हणजे ऐकायला मिळणार, दृक श्राव्य. आता बघ, पुण्यातील टिंबाटिंबा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर पुण्यामध्ये असं कोणतं संग्रहालय आहे त्याविषयी गांधी मैदानामध्ये, सॉरी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर आगाखान पॅलेस हे स्मारक आहे, संग्रहालय आहे, गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तिसरा प्रश्न, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच, बघा आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच काय, चित्रपट, बरोबर आहे, हेच आधुनिक तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. तर नेक्स्ट बघा, पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होते. तर ह्याचं उत्तर आपल्या पुस्तकात लिहायचं आहे. बघा अतिशय सोपं उत्तर आहे, पुस्तकामध्ये आहे, पेज नंबर किती आहे बघा त्याचं, जे वृत्तपत्रे जो भाग आहे बघा इथं, इथलं उत्तर लिहायचं आपल्याला. त्यामध्ये पहिली जी ओळ लिहायची नाही, वृत्तपत्राची लिहायची. वृत्तपत्रामधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते, त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आता यामध्ये हे झालं, हे दोन ओळ लिखित लगेच डायरेक्ट खाली आहेत. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश काय म्हटलेलं आहे, ब्रिटिश सरकारचे भारताविषयीचे धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. लक्षात ठेवा, हे पण पॉईंट ऍड करायचं आहे. त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कुठलं निबंधमाला, बरोबर आहे, हे काय केलेलं आहे, मासिक असेल, त्या मासिकातून समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. आणि लोकहितवादी यांचं काय आहे, प्रभाकर या साप्ताहिकाचं
साप्ताहिकामधून त्यांनी काय केलेलं आहे, सामाजिक प्रबोधन केलेलं आहे. ही दोन उदाहरण त्यांनी ऍड करायचे आहेत. लक्षात आलं म्हणजे पहिल्या दोन ओळी नंतरच्या शेवटच्या दोन तीन ओळी त्यात ऍड करायच्या आहेत. झालं. हां, आता जो सेकंड क्वेश्चन आहे, चित्रफिती म्हणलेला आहे. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. तर चित्रफिती इथं लक्ष ठेवायचं आहे. आता बघा ह्याचं उत्तर आपल्याला कुठं आहे, चित्रफिती. हां बघा, चित्रफिती म्हणजे जिथं आपल्याला चित्रपटाविषयी माहिती द्यायची आहे थोडक्यात. आता यामध्ये बघा, चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. इथून हे घ्यायचं, त्यामध्ये दादासाहेब फाळकेंचं एक लिहायचं. दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त रोवली. आता यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठान सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशी तशी पाहायला मिळते. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक इथं काय पुढे आहे का बघूया. नाही इथं पण चालते. हा, चित्रपट पासून ते पुढे माहिती लिहिली तरी पण तुम्हाला चांगला उपयोग होईल. आता टिपाल्या, तर टिपाल्यामध्ये पहिला जो आहे छायाचित्रे. तर लक्ष ठेवा, छायाचित्रे मध्ये आपल्याला काय बघायचं बघा, छायाचित्रे. तर यामध्ये या पेज नंबर जरा किती आहे, 3 आहे का 2 आहे, 3 वरती ना, छायाचित्र. हा छायाचित्र बरोबर, ह्याची माहिती आपल्याला आहे. पण एवढी माहिती आपल्याला सहजासहजी पाठ होणार नाही, तर काय करायचं, समजून घेऊन पाठांतर करायचं. तर यामध्ये पहिली ओळ लिहायची, छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या दृक स्वरूपाची साधने आहेत. बरोबर आहे. आता त्यानंतर छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध घटना, व्यक्ती, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे काढण्यास येऊ लागली. या छायाचित्रामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. बरोबर आहे का. हा, आता यामध्ये आता इथं खाली एक वाक्य त्यात ऍड केले. वरचे 3 वाक्य मी सांगितले तुम्हाला, आता कुठले वाक्य ऍड करायचे बघा. व्यक्तींच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामधून त्याचे स्वरूप लक्षात येते. हे लक्षात ठेवायचं. इथंपर्यंत वरच्या 3 ओळी, खाच्या 3 ओळी लक्षात ठेवायचं आहे. छायाचित्रे कळालं. त्यानंतर वस्तू संग्रहालय आणि इतिहास. वस्तू संग्रहालय आणि इतिहास, आता कुठं आहे वस्तू संग्रहालय आणि इतिहास बघा, पहिल्या पानावरती. हां, त्यामध्ये वस्तू संग्रहालय इतिहास एवढा पॅराग्राफ आहे तसं लिहायचं आहे. मग अशी मी समजून सांगितलं तुम्हाला आगा खान पॅलेसबद्दल, महात्मा गांधीजींची जे स्मारक आहे ते वस्तू संग्रहालय आणि इतिहास. तर आणि तुम्ही कोल्हापूरमध्ये पण, कोल्हापूरमध्ये पण त्यात तुम्ही माहिती ॲड करू शकता. वस्तू संग्रहालय कुठं आहे, छत्रपती शाहू महाराजांचं आहे. बरोबर आहे का. हां, ते पण तुम्ही त्यात ॲड करू शकता. आणि ते शाहू महाराज त्याला त्या पॅलेसला नाव काय दिलेलं आहे ते पण नाव लिहा. हां, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट घ्या पुढे तुम्ही. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कुठला आहे, श्राव्य साधने ना. आता श्राव्य साधने म्हणजे जे ऐकू येणारी साधने, त्याला आपण ध्वनिमुद्रिते म्हणतो. आपण लक्षात ठेवा, काय म्हणायचं आहे, ध्वनिमुद्रिते रेकॉर्ड्स म्हणायचं आहे. छायाचित्रण कलेप्रमाणे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, पूर्ण लिहिलं तरी चालते सगळं. त्यानंतर शेवटी जो आहे बघा, शेवटचा क्वेश्चन जो, भौतिक साधने. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणून सांगलेलं आहे. बरोबर आहे का. भौतिक साधने कुठली आहेत, तर आपल्याला मागाशी दिलेले आहेत भौतिक साधनेचा तो चार्ट जो आहे का नाही, तो पूर्ण करायचा. बघा पेज नंबर कितीवर आहे बघा, 3 वरती आहे बघा. हा, तो चार्ट इथं पूर्ण करायचा. हा सॉरी सॉरी, मौखिक झाले की. हा हा, एक मिनिट गेले की झाले, चुकून झालं बघा. ते भौतिक साधनेच इथं आहे बघा. हा, भौतिक साधनेचा चार्ट आपण कसा करायचा बघा, इमारती व वास्तू त्यात ऍड करा एक. झालं. त्यानंतर पुढचं कुठलं काय ऍड करायचं, इमारती वास्तू, पुतळे, स्मारके. बरोबर आहे, पुतळे स्मारके 2 पॉईंट ऍड करा. त्यानंतर हा, किती पॉईंट दिले त्यात सांगा मला, कव्हर करायचे तर 8 दिलेत ना. मग पहिला इमारती वास्तू घ्या, पूल घ्या, रस्ते घ्या, पानपोया घ्या. बरोबर आहे का. लक्षात येते का, पूल, रस्ते, पानपोया, कारंजे हे त्यात ऍड करायचं. हां, त्यानंतर निवासस्थाने, राजवाडे, किल्ले, तुरुंग असे तुम्ही भरपूर ऍड करा त्यात. कचेऱ्या घ्या, पानपोया, कारंजा, पूल, रस्ते, इमारती. लक्ष झालं का. पुतळे आणि स्मारके पण त्यात ऍड करा. पुतळे आणि स्मारकामध्ये पण तुम्ही भरपूर काय माहिती देऊ शकता. त्यातल्या वेगवेगळ्या घटना त्यात ऍड करा. भरपूर झाले आपले. लक्ष झालं. म्हणजे इथं स्वाध्याय काळाला पूर्ण सगळं.
आणि स्वतः पूर्ण काय करा त्याची उत्तरं लिहून घ्या व्यवस्थित पद्धतीने आणि पूर्ण